जय जय रघुवीर समर्थ। इंटरनेटच्या जालामध्ये, त्याला आंतरजालात म्हणूया, मी मायाजाल शब्द नाही वापरत, या आंतरजालामध्ये सुरक्षित राहणं खूप आवश्यक असतं। आणि हे सुरक्षित राहण्यासाठी आपण आपापल्या सगळ्याच, मग ती वेबसाईट असो, यूट्यूब चॅनल असो, ईमेल असो की आणखी काही असो, एक फायरवॉल उभी करत असतो। आणि ही फायरवॉल अशा आवरणाचं काम करते की ज्यात व्हायरस घुसू शकत नाही। मग अयोग्य गोष्टी त्यात घुसत नाहीत, योग्य गोष्टी आपण ज्या टाकल्या त्याच असतात, आणि मग त्याचं संचलन व्यवस्थित होत राहतं, गडबड होत नाही, धोका होत नाही। जशी ही फायरवॉल चांगलं चालण्यासाठी आपण आपल्या सगळ्या भोवती उभी करतो ना, तशी आणखी एक फायरवॉल आपल्या भोवती उभी असते, आणि ती फायरवॉल आपलं संचलन नीट होऊ देत नाही हे लक्षात घेणं आवश्यक। म्हणजे आपल्या मनाच्या सगळ्याच एकूण बाबीवर काही नियंत्रण असणं आवश्यक आहे। काही आवरणं तयार झाली आहेत, मीपणाचं आवरण आहे, अहंकार आहे, आणि हे अहंकाराचं आवरण तुमच्यापर्यंत ज्ञानाला पोहोचूच देत नाही। मी शहाणा, मी मोठा, मी ज्ञानी, यानं काय मला सांगायचं, मला कळत नाही की काय, आमचं वय गेलं, म्हातारे झालो, उगीच केस नाही पांढरे झाले, एवढे उन्हाळे पावसाळे बघितलेत, आता हा आम्हाला शहाणपण शिकवणार का, माहिती रे सगळं। या सगळ्या वाक्यांना अहंकाराचं आवरण म्हणावं, आणि हे अहंकाराचं आवरण आपल्याला आपल्यापर्यंत कधीच पोहोचू देत नाही, ज्ञान पोहोचू देत नाही। एकदा का ज्ञान पोहोचणं बंद झालं की दुसऱ्या आवरणाचं असतं आकलन नाही, ज्ञान नाही, आकलन नाही। आकलन बंद झालं रे झालं की मग त्या विषयाला समजून घेण्याची प्रवृत्तीच बंद होऊन जाते, कारण आकलन नाही। काय सांगायचं, काय बोलायचं, काय समजून घ्यायचं, काय उमजून घ्यायचं, काहीही कळत नाही, आकलन बंद होतं। एकदा अहंकार असला की आकलन बंद होतं, आणि आकलन बंद झाल्यावरती अनेकांच्या विषयी संशय पिशाच्य मनामध्ये निर्माण होतो, आणि हा संशय पिशाच्य तुम्हाला योग्य अयोग्याची जाणीवच करू देत नाही। मग सत्सत विवेक बुद्धी संपते, चांगला विचार मनात प्रवेशच करत नाही, आणि अशा वेळी चांगला विचार प्रवेश नाही केला तर सत्याचं ज्ञान होत नाही। मग या आवरणांना दूर करण्यासाठी काय करायला हवं, अँटीव्हायरस टाकायला हवं। हे व्हायरस आहेत, हे असं काही उभं करतात की जे या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला चांगलं होऊ देत नाही। मग अशा वेळी एक सेफ्टी वॉल असणं आवश्यक आहे, आणि ती सेफ्टी वॉल कोणती आहे, सज्जनांची संगत, ज्ञानी माणसांचा सहवास। गुरुनीच डोळ्यात अंजन घालावं लागतं, चांगला सद्गुरू असेल तर तो डोळ्यात अंजन घालतो। म्हणून तर म्हटलंय ना, गुरु गोविंद दोनू खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु अपना दियो गोविंद दिखलाय। ज्याला गोविंद समजतो असा गुरु आपल्या आयुष्यात असणं आवश्यक आहे। म्हणूनच ज्ञानी माणसांचा सहवास खूप आवश्यक आहे, हेच तर ऐकणार आहोत पुढच्या मनाच्या श्लोकातून। जय जय रघुवीर समर्थ। म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजनी वीण ते आकळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना, मानवाऊ मजेना, भ्रमी
चूकले हित ते आकळेना परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे जगी पाहता साचते काय आहे अति आदरे सत्य शोधूनी पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांति अज्ञान हे सर्व मोडे सदा विषयो चिंतिता जीव झाला अहं भाव अज्ञान जन्मासी आला विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे जय जय रघुवीर समर्थ।